महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। उल्हासनगर महापालिका स्थायी समितीच्या निवडणुकीकरिता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीने ही निवडणूक होऊच नये म्हणून शासकीय दरबारी सत्तेचा गैरवापर करून सदर निवडणूक बेमुदत लांबणीवर टाकली होती। परंतु भाजपाचे दीपक उर्फ टोनी सिरवाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। दरम्यान न्यायालयाने स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक घेण्याचे आदेश दिले तेव्हा महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी ही निवडणूक 16 जून रोजी घेण्याचे जाहीर केले तेव्हा एका विशेष महासभेचे आयोजन करून ही निवडणूक घेण्यात आली। दरम्यान स्थायी समितीच्या सभापती पदाकरिता शिवसेनेचे कुलवंत सिंग सोहटा तर भाजपाचे दीपक उर्फ टोनी सिरवाणी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते। मात्र या निवडणुकीत 16 सदस्यांपैकी 9 सदस्य हे भाजपाचे आहेत तर 7 सदस्य महाविकास आघाडीचे असल्याने शिवसेनेने निवडणूक लढवून पराभूत झाल्यापेक्षा अर्ज मागे घेतलेला बरा म्हणून शिवसेनेचे कुलवंत सिंग सोहटा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून भाजपाचे दीपक उर्फ टोनी सिरवाणी हे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्यामुळे टीम ओमी कलाणीचा प्रवक्ता शैलेश निकम याने चिडून जाऊन काही काळ राडा केला। दरम्यान 4 प्रभाग समितीच्या सभापतीपदाची सुद्धा निवडणूक झाली आहे। या निवडणुकी प्रभाग समिती क्रमांक 1 साठी टीओकेचे हरेश जग्गाशी हे भाजपाच्या नगरसेविका मीना कौर यांचा पराभव करून विजयी झाले आहेत तर प्रभाग क्रमांक समिती क्रमांक 2 मध्ये छाया चक्रवर्ती यांनी भाजपाचे महेश सुक्रामाणी यांचा पराभव केलाय। दरम्यान प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये साई पक्षाच्या दीप्ती दुधाणी व प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे विकास पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत। मात्र स्थायी समिती सभापती व प्रभाग समिती सभापती निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते तरी पण टीम ओम कलाणी आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वादविवाद झाला परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने तो वाद टळला। सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी ब्युरो चीफ ठाणे उल्हासनगर। या पूर्ण उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत असा सातत्याने प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीने केला आणि हे सर्व करत असताना उल्हासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वच्या सर्व असं वातावरण हे नेहमीच राहिलं आणि याच्या सगळ्यामध्येच त्या त्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आम्ही दाखवून त्या त्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माणसांना पुढे करून असा प्रयत्न केला गेला की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीला यामध्ये मात द्यावी। परंतु आज पुन्हा एकदा सत्याचा विजय झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे टोनी सिरवाणी हे स्थायी समितीमध्ये प्रचंड मताने निवडून येणार होते म्हणजे जवळजवळ 10 मतं भारतीय जनता पार्टीला पडतील असं ज्यावेळेला चिन्ह निर्माण झालं त्यावेळेला आज माघार घेतली आणि मला खात्री आहे टोनी सिरवाणी भारतीय जनता पार्टी म्हणून येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगलं काम हे उल्हासनगरमध्ये करतील। एक वेगळ्या पद्धतीचं जे आवश्यक आहे या शहराला आवश्यक आहे मग त्यामध्ये धोकादायक इमारती असतील त्या संदर्भातला निर्णय असेल किंवा जे जे निर्णय अपेक्षित असणारे जे निर्णय आहेत ते सर्वच्या सर्व निर्णय हे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतील याची मला पूर्ण खात्री आहे। सर, स्वतः तुमचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं या निवडणुकीवर लक्ष होतं कारण कुठेतरी घोडेबाजार करण्याच्या दृष्टीने सगळं निवडणुकीचं वातावरण होतं ते कशा समवलं तुम्ही काय सांगाल? यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक इथला असणारा सर्वच्या सर्व नागरिक वर्ग या सर्वांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीबरोबर नेहमीच राहिला आहे आणि त्यामुळेच या आशीर्वादाच्या जीवावरतीच आमचा एकही सदस्य आता यानंतरच्या काळामध्ये उठणार नाही याची पूर्ण दखल ही आम्ही लोकांनी सर्वांनी घेतली आणि त्यामुळे आम्हाला सर्व यामध्ये विजय प्राप्त झाला। उपमहापौर जे आहेत ते मागच्या वेळेस महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या साईडने होते आज तुमच्या बाजूने आलेले आहेत पुन्हा तुमच्याकडनं टिकून ठेवण्यामध्ये तुम्हाला यश येईल का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या आशीर्वादाने आणि भगवान भालेराव हे उपमहापौर आहेत
गेले काही दिवस ते त्यांच्याबरोबर ज्या वेळेला काम करत होते त्यांच्या कामामधील असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना त्यापासून ते नाराज झाले होते आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा जसं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे, 2022 ते आमच्याबरोबर राहतील अशा प्रकारचं पूर्णच्या पूर्ण ठरलं आणि त्यामुळे आज आमच्याबरोबर भगवान भालेराव हे फक्त या निवडणुकीपुरते नाहीत तर 2022 जी महानगरपालिकेची निवडणूक होईल किंवा त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आमच्याबरोबर राहते यात काही शंका नाही। साई पक्ष काय एकगुट तुटायचा म्हणजे शिले पक्ष